नमस्कार, मी मयुरेश कडव, वर्ल्ड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे चीनच्या मखलाशीची। चीन है कि मानता नहीं असंच म्हणावं लागेल, कारण चीननं पुन्हा एकदा भारताला डिवसलंय। चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी करण्यात आलाय। अरुणाचल प्रदेश आमचाच असा दावा चीननं पुन्हा एकदा केलाय, तेव्हा भारत चीन वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे। पाहूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। चीननं पुन्हा आगळीक केली आहे। चीननं नवा नकाशा प्रसिद्ध करून भारताला पुन्हा डिवचलंय। भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव कायम असतानाच चीननं पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलंय। चीननं आपल्या नव्या नकाशात अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा प्रांत आपल्या ताब्यात असल्याचा दावा केलाय। त्यासोबतच तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीनी समुद्रातला भागही आपल्याच ताब्यात असल्याचं म्हटलंय। याआधी एप्रिल महिन्यातच चीननं अरुणाचल प्रदेशातल्या 11 गावांचं नाव बदललं होतं, त्यावरून मोठा वादही झाला होता। मात्र आता नवीन नकाशा चीननं भारताचा भागच आपला असल्याचं दाखवल्यानं सीमेवरचं वातावरण पुन्हा तापणार आहे। कि लडाख में पेंगोन वैली तक चाइना घुस गया है, हमारी जमीन चाइना ने खा ली है, ये राहुल गांधी की बात सच है, हमको भी मालूम है। अरुणाचल में चाइना घुसने की कोशिश करते हैं, करो सर्जिकल स्ट्राइक हिम्मत आए तो चाइना पर। 140 करोड़ लोगों के प्रधानमंत्री ऐसे आगे हाथ बांध कर खड़े रहेंगे, ये अच्छा संदेश नहीं भेज रहे हम विश्व को। और देखिए, जाते ही ब्रिक्स के खत्म होते ही ये मैप आ गया। चीनच्या घुसखोरीची ही पहिलीच वेळ नाही। गेल्या 5 वर्षांमध्ये चीननं 3 वेळा अशी आगळीक केली आहे। 2012 चीननं 15 जागांचं तर 2017 6 जागांचं नामकरण केलं होतं। ऐसे अपने मॅप को बड़ा चढ़ा कर दिखाने वाले जो चाइना है, ये इसकी एक्सपेंशनिस्ट पॉलिसी का एक तरीका दिखाता है। दूसरी बात ऐसी कि ये सारी चीजें दिखाकर चाइना भारत को इंस्टिगेट करना चाहता है, ताकि भारत पहला कोई कदम उठाए और फिर चाइना भारत को उंगली दिखाए कि भैया देखो इन्होंने कुछ किया है। लेकिन भारत ये सतर्क है, हमारे जो फोर्सेस हैं ये बॉर्डर पर तैनात हैं। 25 ऑगस्ट चा हाच तो क्षण जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करत होते। ब्रिक्स मधल्या या भेटीला 4 दिवसही होत नाही तोच चीन पुन्हा भारतावर उलटलाय। 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद होणार आहे। जगभरातले नेते भारतात येणार आहेत, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा दिल्लीत येण्याची शक्यता आहे। मात्र त्याआधीच चीनी ड्रॅगनची चाल आणि विस्तारवादी चेहऱ्याचा बुरखा टराटरा फाटलाय। ब्युरो रिपोर्ट, Z24। भारताच्या सूर्य मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालंय। सतीश धवन अवकाश केंद्रातून PSLV रॉकेटच्या सहाय्यानं भारताचं आदित्य L1 यान सूर्याच्या दिशेनं झेपावलंय। इस्रोच्या या मोहिमेमुळे आता भारताला सूर्याचा अभ्यास करणं सहज शक्य होणार आहे। हे यान पृथ्वीच्या कक्षेतच फिरणार आहे। संपूर्ण प्रक्रियेस जवळपास 4 महिन्यांचा कालावधी लागेल। या मोहिमेमुळे पुढील 5 वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे। और जिसका इंतजार था, भारताचं मिशन आदित्य काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 7 पेलोड पैकी 4 स्पेसक्राफ्ट सूर्याच्या थेट निरीक्षण करतील। 3 पेलोड्स L1 बिंदू येथील कणांचा आणि तिथल्या क्षेत्राचा अभ्यास करतील। सूर्याचे प्रकाश क्षेत्र, सूर्याच्या बाहेरील थर, सूर्याचं प्रभामंडल याचा देखील अभ्यास केला जाईल। सूर्याचं तापमान, अतिनील किरण, ओझोनवरील परिणाम या घटकांचा अभ्यास केला जाणार आहे। सौर वारे, सूर्याचं प्रभामंडल यांचं निरीक्षण आदित्य L1च्या माध्यमातून केलं जाईल। तसंच आकाशगंगेतील इतर ताऱ्यांची देखील माहिती या मोहिमेतून मिळणार आहे। तर चांद्रयान मोहिमेबाबत एक मोठी अपडेट आहे। चंद्रावर संशोधन करणाऱ्या प्रज्ञान रोवरचं पहिल्या टप्प्यातलं संशोधन पूर्ण झालंय। प्रज्ञान रोवर आता स्लीप मोडवर आहे। चंद्रावर सूर्यास्त झाल्यामुळे प्रज्ञान स्लीप मोडवर गेलाय। आता 22 सप्टेंबरला सूर्योदय होईल, त्यानंतर तो पुन्हा कार्यरत होणार आहे।
प्रज्ञान रोवरचा प्रकाशाचा रिसीव्हर सुरूच ठेवण्यात आलाय. सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या ऊर्जेवर पुन्हा प्रज्ञान काम सुरू करेल. दुसऱ्या टप्प्यातलं संशोधन पुन्हा सुरू होईल, मात्र सध्या स्लिप मोडला असलेला रोवर काही कारणास्तव सुरू होऊ शकला नाही तर तो भारताचा लूनर अँबॅसिडर या नात्यानं कायमच चंद्रावर राहणार आहे. तुम्हाला चॉकलेट आवडत असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी, कारण एका कंपनीच्या चॉकलेटमुळे जगभरात आजार पसरला आहे. त्यामुळे वेळीच सावध व्हा, हे चॉकलेट खाल्ल्यानं नेमका कोणता आजार पसरतोय पाहूयात हा रिपोर्ट. चॉकलेट खाताय तर सावधान, असा इशारा आम्ही नव्हे तर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंच दिलाय. कारण बेल्जियमच्या चॉकलेट कंपनीच्या चुकीमुळे जगभर नवा आजार पसरण्याची भीती आहे. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सॅल्मोनेलोसिस हा आजार पसरलाय. जगभरातले अनेक लोक आजारी पडू लागल्यानंतर WHO ने चौकशीचे आदेश दिले. त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आलंय, ते म्हणजे चॉकलेट खाल्ल्यामुळे हा आजार झालाय. बेल्जियम मधल्या एका चॉकलेट कंपनीमधून हा आजार जगभर पसरला. सॅल्मोनेलोसिस हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. तो चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीच्या टँकमध्ये सापडला. टँकमधल्या चॉकलेटच्या माध्यमातून हा आजार 113 देशांमध्ये पसरला. ही चॉकलेट्स खाल्ल्यानं 11 देशातले 151 संशयित रुग्ण बाधित झालेत. अन्न पदार्थ बनवणारा व्यक्ती त्याच्या शरीरामध्ये हे जर ऑर्गॅनिझम जीवाणू असतील तर हे जीवाणू पाण्याद्वारे अन्नाद्वारे पसरत जातात. म्हणून अन्न पदार्थ विक्री करताना फार काळजी घेणं गरजेचं असतं. सॅल्मोनेलोसिस नावाचा बॅक्टेरिया प्राण्यांमध्ये आढळतो, त्यामुळे चॉकलेट खाण्याबरोबरच नॉनव्हेज खातानाही खबरदारी घ्या. प्राण्यांमध्ये सॅल्मोनेलोसिस बॅक्टेरिया असेल आणि त्यांचं मांस पूर्ण शिजलं नाही तर त्यातून माणसांना संसर्ग होण्याची शक्यता असते. कधी कधी दूषित पाण्यातूनही या बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. हा बॅक्टेरिया आतड्यांवर हल्ला करतो. ताप, पोटदुखी, उलट्या, जुलाब अशी याची लक्षणं आहेत. एखाद्या प्राण्यामुळेच बेल्जियमच्या चॉकलेट टँकमध्ये सॅल्मोनेलोसिसचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. सध्या तरी चॉकलेट खाल्ल्यानं हा आजार झाल्याचे रुग्ण युरोपातल्या देशात आणि अमेरिकेत सापडले. बेल्जियमच्या कंपनीनं त्या काळात उत्पादित झालेली चॉकलेट जगभरातून परत मागवली आहेत. तरीही तुम्ही सावध रहा आणि खबरदारी घ्या. पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 मुंबई. तुमची लहान मुलं मोबाईल ॲडिक्ट असतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंट आहे. मोबाईलचा अतिवापर त्यांना मानसिक रुग्ण करू शकतो. पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट. तुमची मुलं स्मार्टफोन किंवा टॅबमध्ये गुंग होत असतील तर सावधान. लहान मुलांनी स्मार्टफोनच्या आहारी जाणं तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. स्मार्टफोनमुळे तुमच्या मुलांना डिप्रेशन येऊ शकतं. लहान मुलांना मानसिक आजार जडू शकतात असा एक अभ्यास समोर आलाय. अमेरिकेच्या सैपियन लॅब्सच्या अहवालानुसार स्मार्टफोनमुळे लहान मुलांना नैराश्य येऊ शकतं. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो, त्यामुळे लहान मुलं एकलकोंडी होतात. इतरांशी जुळवून घेणं त्यांच्यासाठी अवघड होतं. त्यातूनच मुलं चिडचिडी आणि रागीट बनतात. त्यामुळे डिप्रेशन मध्ये जाऊन तुमच्या चिमुरड्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. कंटेंट्स बघून मुलांमध्ये तसं नैराश्य पण यायचे चान्सेस असतात. बेसिकली नैराश्य हे एकदम लगेच नाही येत, पण तो स्क्रीन टाइम वाढत 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 जाऊन पहिले काही सर्टन सिम्टम्स दिसतात. जसं मुलगा फार पहिले फार अग्रेसिव्ह राहणे किंवा खूप जास्ती स्वतःमध्येच राहणे, आणि ते डेव्हलप होत 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 मग मुलांमध्ये ते नैराश्य निर्माण व्हायचे चान्सेस असतात. लहान मुलं मोबाईल किंवा टॅब सराईतपणे वापरतात, त्यांचं अनेकदा कौतुक वाटतं. आपली मुलं इतरांपेक्षा पुढे आहेत असंही पालकांना वाटतं. मात्र मोबाईलचा हाच अतिवापर मुलांना मानसिक रुग्ण बनवू शकतो. त्यामुळे तुमची मुलंही मोबाईल ॲडिक्ट असतील तर वेळीच सावध व्हा. त्यांची मोबाईलच्या आहारी जाण्याची सवय लवकरात लवकर मोडून काढा. ब्युरो रिपोर्ट, Z24. बातमी आहे जपानमधून.
जपाननं फुकुशिमा अणुप्रकल्पातून किरणोत्सारी पाणी प्रशांत महासागरात सोडण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या 30 वर्षात तब्बल 133 कोटी लिटर पाणी समुद्रात सोडलं जाणार आहे. यासाठी जपाननं सर्व बाजूनं पडताळणी केली असली तरी चीन आणि दक्षिण कोरियाची चिंता मात्र वाढली आहे. अखेर तो दिवस उजाडलाच. तमाम पर्यावरण प्रेमींचा विरोध झुगारून जपाननं आपल्या अणुभट्टीतील किरणोत्सारी पाणी प्रशांत महासागरात सोडण्यास सुरुवात केली आहे. 12 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 भूकंप आणि सुनामीमुळे फुकुशिमा अणुप्रकल्पात भीषण स्फोट झाला होता. तेव्हापासून तिथं 133 कोटी लिटर किरणोत्सारी पाणी साचलंय. आता जपाननं या पाण्याचा निचरा सुरू केलाय. हे पाणी पर्यावरणासाठी हानिकारक होतं, मात्र 12 वर्षांनंतर त्यातील कार्बन आणि ट्रिटियम हे घटक वगळता इतर विषारी घटकांचा प्रभाव कमी झाल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय. असं असलं तरी जपानच्या या कृतीमुळे चीन आणि दक्षिण कोरिया धास्तावलाय. जपाननं हे पाणी समुद्रात सोडू नये यासाठी अनेक आंदोलनं झाली. ठिकठिकाणी पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरले, मात्र त्याचा जपानवर कोणताच परिणाम झाला नाही. या किरणोत्सारी पाण्याबाबत पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. किरणोत्सारी पाणी समुद्रात सोडल्यानंतर मासे, खेकडे आणि सागरी जीवांच्या माध्यमातून ते मानवी शरीरात पोहोचू शकतं अशी भीती तज्ज्ञांना वाटते. ट्रिटियम त्वचेवर पडणं हानिकारक नाही, मात्र शरीरात प्रवेश केल्यानं कर्करोगासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. हाँगकाँग आणि चीननं जपानमधून सीफूडच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्याचवेळी दक्षिण कोरियाच्या विद्यार्थी संघटनेनं सोलमधील जपानच्या दूतावासावर घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत जपानला विरोध दर्शवलाय. जपानमुळे सारं जग धोक्यात आल्याचा दावा या दोन देशांनी केलाय, तर जपाननं मात्र हा सगळा अपप्रचार असल्याचं म्हटलंय. दोन्हीकडून कितीही दावे प्रतिदावे केले गेले तरी समुद्रात किरणोत्सारी पाणी सोडण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आणि ती थांबवता येणार नाही. त्यामुळे आता सर्वांनाच वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तुम्ही एखाद्या प्राणी संग्रहालयात गेला असाल किंवा अभयारण्यात गेला असाल, तिथं तुम्ही हरणांचे कळप पाहिले असतील. ताडोबासारख्या ठिकाणी तर वाघांचं दर्शन घडतं, मात्र जगात असं एक बेट आहे जिथं फक्त ससे आणि ससेच पाहायला मिळत आहेत. या बेटाला सशांचं बेट या नावानं देखील ओळखलं जातं. काय आहे या बेटाचं वैशिष्ट्य? चला पाहूयात. जिकडे पाहावं तिकडे ससेच ससे. बरं, एक दोन नव्हे तर शेकडोंच्या संख्येनं दिसणारे हे ससे. हे आहे सशांचं बेट. जसं सापांचं बेट असतं, मांजरांचं बेट असतं, त्याचप्रमाणे हे सशांचं बेट आहे. जपानच्या या बेटावर तुम्हाला सगळीकडे फक्त ससेच पाहायला मिळतील. खरं तर या बेटाचं नाव ओकुनोशिवा आयलंड असं आहे, मात्र जपानी भाषेत त्याला उसागी शिमा म्हणजेच सशांचं बेट म्हणून ओळखलं जातं. हे बेट जपानच्या इनलँड सीमध्ये असून ते ताकेहारा शहराचाच एक भाग असल्याचं मानलं जातं. या बेटावरचे ससे अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणे माणसांमध्ये सहजपणे मिसळतात. सशांच्या बेटाला स्वतःचा इतिहास आहे. असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या ठिकाणी रासायनिक शस्त्र निर्माण करणारे कारखाने होते. त्यावेळी प्रयोगासाठी म्हणून सशांचा वापर केला जायचा. दुसऱ्या महायुद्धानंतर हे बेट पार्क म्हणून विकसित करण्यात आलं. त्यावेळी प्रयोगासाठी आणण्यात आलेल्या सशांना मोकळं सोडण्यात आलं. इथं दिसणारे सशांचे कळप प्रयोगासाठी आणलेल्या सशांच्या प्रजातीमधले आहेत. या बेटावर सशांच्या शिकारीला बंदी आहे. तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला कडक शिक्षा दिली जाते. तसंच बेटावर मांजर किंवा कुत्र्यांच्या प्रवेशाला देखील मनाई आहे. त्यामुळे इथं सशांची संख्या भरमसाठ वाढली आहे. हे ससे पाहण्यासाठी दूरवरून अनेक पर्यटक या बेटाला भेट देत असतात. त्यांच्यासाठी या सशांना पाहणं, त्यांच्यासोबत खेळणं म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. या बेटावर केवळ सशांचं संगोपनच केलं जात नाही, तर दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांच्या प्रजाती टिकवण्यासही काम केलं जात आहे. त्यामुळे जपानचं हे बेट प्राणीप्रेमींच्या आवडीचं ठिकाण बनलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. हसण्यासाठी पैसे लागत नाहीत आणि हसण्यासाठी तुमच्याकडून कुणी पैसे घेत असेल तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. पण जरा थांबा, जपानमध्ये लोक हसण्यासाठीही पैसे देत आहेत. काय आहे त्यामागचं कारण? चला पाहूया. हसणं किंवा रडणं कुणाला शिकवावं लागत नाही. खरं तर या गोष्टी आपल्याला जन्मतःच मिळत असतात, मात्र जपानमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळतंय. इथं लोक हसण्यासाठीही पैसे देत आहेत. कदाचित तुमचा यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे अगदी खरं आहे. याला कारण ठरलंय कोरोना. कोरोनाची लाट आली आणि लोकांच्या चेहऱ्यावर मास्क आले.
मास्कमुळे लोक हसणंही विसरून गेले, त्यामुळेच आता हसण्यासाठी क्लास लावण्याची वेळ जपानी लोकांवर आली आहे. टोकियो आर्ट स्कूल मधलं हे चित्र बरंच काही सांगून जातं. इथं बरेचसे विद्यार्थी हसण्याचा सराव करतायत. कुणी हाताने गाल ओढून हसतंय, तर कुणी आरशात बघून हसण्याचा प्रयत्न करतंय. स्माईल कोच किको कावानो यांच्या क्लासमध्ये चक्क पैसे देऊन हसण्याचं ट्रेनिंग घेतलं जातंय. अनेक जण कोरोना काळात एकाकी होते, त्यामुळे त्यांना हसण्याचा विसर पडला, पण आता त्यांना मोकळेपणानं व्यक्त व्हायचंय. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सरकारनं नियम शिथिल केले, तरीही जपानमधील 8% लोकांनी मास्क वापरणं सोडलेलं नाही. सतत मास्क लावल्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी कसं वावरायचं असा प्रश्न उपस्थित होतोय. माझ्यासाठी नक्कीच हा एक वेगळा अनुभव आहे. मला माझ्या भावनांना वाट मोकळी करून द्यायची. कोरोनामुळे आमचं हसणं, आमचे हावभाव सारं काही हरवून बसलं होतं. हसण्याचे क्लास घेणारी किका कावानो ही रेडिओ होस्ट आहे. 2017 तिनं स्माईल कंपनी सुरू केली. कोविड काळात त्यांच्या कंपनीला खूपच प्रसिद्धी मिळाली. ती लोकांना केवळ हसायला शिकवत नाही, तर त्यांना हसण्याचे फायदेही समजावून सांगते. तिच्या एका तासाच्या क्लासची फी जवळपास 4,500 इतकी आहे. अर्थात हे फक्त जपानमध्येच होऊ शकतं. भारतीय लोक इतके हसरे आहेत की त्यांना या क्लासची निश्चितच गरज भासणार नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. वर्ल्ड न्यूज बुलेटिनमध्ये आपल्याला इतरही घडामोडी जाणून घ्यायच्यात, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. युक्रेनचा ड्रोन हल्ला रशियानं परतावून लावलाय. युक्रेनचे 4 पाडल्याचा दावा रशियानं केलाय. या हल्ल्यात रशियाची 4 नष्ट झाली आहेत. रशियातील पस्कोव शहरावर युक्रेननं हा हल्ला केला होता. दक्षिण कॅलिफोर्नियात हिलेरी वादळानं हाहाकार माजवलाय. वादळामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालंय. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. वीज पुरवठाही खंडित झालाय. तब्बल 84 कॅलिफोर्नियात मोठं वादळ आलंय. स्पेनमध्येही मुसळधार पावसानं कहर केलाय. मलोर्कामध्ये एक दुकान पुरात वाहून जाताना दिसून येत आहे. तर स्पेनच्या हवामान विभागानं मुसळधार पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक हेलिकॉप्टर इमारतीला जाऊन धडकलंय. या अपघातामध्ये हेलिकॉप्टरमधील दोघांचा मृत्यू झालाय, तर 4 गंभीररित्या जखमी झालेत. हेलिकॉप्टरला आग लागली आणि काही क्षणातच हेलिकॉप्टर जळून खाक झालं. जगभरात महागाईचा भडका उडालेला असतानाच न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिपकिन्स यांनी एक वेगळा निर्णय घेतलाय. त्यांनी भाज्या आणि फळं करमुक्त केली आहेत. न्यूझीलंडमध्ये भाज्या आणि फळांच्या किमती तिप्पट झाल्यात. या धाडसी निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास तिथल्या सरकारला वाटतोय. न्यूझीलंडमध्ये फळं आणि भाज्यांचे दर तिप्पट झाल्यामुळे रोजच्या जेवणाची थाळी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सरकारच्या निर्णयामुळे महागाईवर नियंत्रण मिळवण्यात यश येतं का हे आता पाहावं लागेल. एकीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी न्यूझीलंडमध्ये फळं आणि भाज्या करमुक्त करण्यात आल्या, तर दुसरीकडे पाकिस्तानात मात्र महागाईचा कहर सुरूच आहे. पाकिस्तानात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेल महागलंय. पाकिस्तानात पेट्रोलचा दर 305 झालाय, तर डिझेल 311 गेलाय. वाढत्या महागाईनं पाकिस्तानी जनतेचं कंबरडं पुरतं मोडलंय. इंडोनेशियाच्या बालीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत. या भूकंपाची तीव्रता 7.0 स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र इंडोनेशियाच्या मातरम इथून 201 उत्तरेला होतं. या भूकंपामध्ये किती नुकसान झालंय याची माहितीही मिळू शकलेली नाही. मात्र ज्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता त्यावरून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही. मादागास्करची राजधानी अंतानानारिओ इथल्या नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 12 ठार झालेत, तर 80 जखमी झालेत. मृतांमध्ये 7 मुलांचा देखील समावेश आहे. इंडियन ओशन आयलंड गेम्सच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी जवळपास 50,000 लोक स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळीच ही दुर्घटना घडली. मादागास्करचे पंतप्रधान क्रिश्चन एनएससे यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांपैकी 11 प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
विकासाचा ध्यास म्हणजे